केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात यवतमाळमधील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त बोधबडोद या गावात शेतकरी विधवा व शेतकरी पुत्रांनी उपवास आंदोलन केले. गावातच बसून सर्व शेतकरी विधवांनी केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात निदर्शने केली. आंदोलनस्थळी कापसाचे गाठोडे ठेवून गावकरी देखील या आंदोलनात सहभागी झालेत. केंद्राने लागू केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने लागू केले गेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मारक असलेले हे कायदे मागे घ्यावे अशी मागणी करीत शेतकरी विधवांनी या कायद्यांची होळी देखील केली. मंजूर केलेले या तीन विधेयकाच्या विरोधात आज आम्ही सर्व शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा या सर्वांनी जो आज भारत बंद आहे त्याला पाठिंबा दिलेला आहे. कारण हा जो कायदा हा काळा कायदा आहे आणि हा कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा. हा कायदा शेतकरी हिताचा नाही आहे, हा कायदा सर्व व्यापारी हिताचा आहे. यामुळे काय होईल, करार शेतीचा जो त्यात विषय टाकलेला आहे याच्यामुळे ही आमची सगळी शेती अंबानी अदानीच्या घशात जाईल आणि आम्हाला मोलमजुरी करावी लागेल. म्हणून आम्ही सर्व शेतकरी या कायद्याला विरोध करतो. हा कायदा जिथपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही शेतकरी स्वस्थ बसणार नाही. मोदी सरकारने जे तीन कायदे काढलेले आहेत नवीन, ते काळे कायदे शेतकरी विरोधात आहे, शेतकऱ्याचा हिताचं नाही आहे ते कायदे मोदी सरकारने केंद्र शासनाने ते कायदे नष्ट करावे याकरिता आम्ही बोधबुडण येथील सर्व शेतकरी महिला व तरुण शेतकरी व काही शेतकरी जे आम्ही इथं आंदोलनाला सहभागासाठी आणि पूर्णपणे पाठिंब्यासाठी इथं आम्ही जमलेलो आहोत. जोपर्यंत या कायद्यात बदल होत नाही तोपर्यंत आम्ही सतत या कायदा नष्ट होत नाही सतत आम्ही लढत राहू आणि पूर्णपणे शेतकरी आम्ही एकत्र येऊन रस्त्यावर उतरू.